सर राम राम काय सरपंच गरीबाच्या घरी आले आज काय नाही आलो लय निवांत बसले ती बायको पाठवली जरा माहेरी ती तिच्या बहिणीचा नाही का मोठ्या डोळ्याचा कार्यक्रम म्हणून तुमच्या बायकोला लावलं का मग आता काय जावं लागतं तिथं बघावं लागतं जमलं तुम्हालाच कालचं काय प्रकरण झालं त्याच्याकरता तर आलो आज तुमच्याकडं काय कोणची गोष्ट लपून ठेवायची असते का बघू म्हणलं काय काय नाही आता सगळ्यांचा निर्णय घेता काय त्याच्याकरता तर आता झकमाराची पाळी आली बाकी काय विषय आहे का नाही साला तिच्या आईला माऊ कंटाने त्यांचा प्रपंच बरोबर आहे घेण्याने डोक्याला ताण करू राहिले का म्हणता आम्हाची जाऊ द्या झालं गेलं होत असत काय होत असत काय होत असत काय सरपंच इकडे कुठं आज ती कालच हा बाबा लाईच डोक्याला ताण आहे तुमच्या पुरीचा तू एक काम करते का काय त्या पोराच्या आजीला घेऊन येते का कारण काय झालं तुला सांग का मला त्यांच्या दारात जाऊन तमाशा करायचं नाही कारण मी लायकवान माणूस आहे त्यांच्या दारात जायची तुम्हाला आता माहिती आहे काय पोझिशन आहे आपली त्याच्यामुळे तू तिला घेऊन ये मग बोलू आपण सविस्तर बोलवायचंच का त्याच्या आजीला बोलो आता एकदा समजून सांगू मी काय म्हणते मी शेण घरी ठेवून येते बर आणि मग त्यांना बोलून आणते तेवढं काम पटकेस कर तोपर्यंत मी इथं सगळ्या गावाला काय सांगायची गरज आहे सरपंच चला घरात सगळ्या गावाला मग त्या दिवशी ती होती धन म्हणजे जेवढे तेवढ्या सगळ्यांना सांगायचं होऊन दे काय मी भेटतो काय चला घरात चला बाई कोण आहे आता ना चहा कर केला असता तुमच्या शेणकाव चहा मिळायचं पण आता इलाज नाही त्याला बसा ओ ऐका ना काय काल नाही का ते गावामध्ये ते इंदायचं नातू आणि सरपंचाची पोरगी मॅटर झाला सरपंच आलाय आपल्या इथं बाजूला बाजूच्या घरी मी ते शेण घ्यायला गेली ना तेव्हा बघितलं काय म्हणतो तुझ्या मला म्हणे का ते इंदायला बोलून आण म्हणे मी त्यांच्या दारात काय जाणार नाही एक काम करा तुम्ही जा तिथं मी आले इंदायला घेऊन ये ये जा हा ह्या हिला गाबडेन चांगलाच कुठं ना करून ठेवलंय तिकडे द्यावा लागेल बरं ओ इंदाई काय करताय इथं काय नाही काही लिंब काढित होते लिंब काढून दिल्यात काय लिंब काढित बसले तुम्ही इथं नातू कुठं गेला गेलाय कट्टा टाकाय आता दुसरा कट्ट्याला येईन आणि काव कट्टच टाकायला गेला का नक्की मग असे बोल लागले असते तुम्हाला काही माहितच नाही अगो बाई नाही गे काय माहित नाही काय गो ताई गो बाई सगळ्या गावाला माहिती तुम्हाला माहित नाही आता म्हाताऱ्या माणसाला कोण सांगत कोण पुसत बाई इंदाई तुमचं ते नातू ना सरपंचाची पोरगी नाही का ती काजल तिच्या सोबत हिंडत होता काल गाव काय नको सांग नको दाडा एखाद्या वाळ घेऊ हो मी तुम्हाला सांगते काय मी आलेच तुमच्याकडे त्याचसाठी हो ते सरपंच तिथे येऊन बसलेले त्यांनी तुम्हाला आत्ताच्या आता तिथं बोलवलंय ते काय म्हंटले माहिती का म्हणे जर त्यांनी जर लवकरात लवकर मिटवलं तर बरं तमाशा काय त्यांना घालायचा नाही कारण त्यांची पण इज्जत आहे गावचे सरपंच आहेत ते मग आता तुम्ही बघा ते कसं करायचं चला बरं तुम्ही माझ्यासोबत आता काय करायचंच वाटा झाला आता तुम्हाला असं माहिती तुमच्या नातवानी काय केलं काय नातू तर नाही बाया तसं मग आता काय माहिती एक हातान टाळी वाजवते का देव जाणो अगं ती गडी म्हणून नरटर आहे त्याला काय भ्याय आता काय माहिती बाय काय आले नशिबाला ती बघा असं लागन काय इलाज नाही अगो काय करता इथे असं डोकून ऐकतोय अहो मग मध्ये जा ना आपली त्या सरपंच समोर जायला फाटून जाती चला 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 मग भैया सरपंच आलो आलो या बाहे काय म्हण म्हणणं काय नाहीये ते पोराला जरा समजून सांग थांबा तुम्ही म्हणता की तुमच्या पुरीच्या माग यांचं पोरग बळच लागलं असं कसं काय कुणी कुणाच्या मागं लागल तुमची पोरगी फुकट काही बळण दूध पिते का त्याच्या गाडीवर बसून तिथं आली होती बर ते पण समजलं उद्या जर तुम्ही तुमच्या पुरीचं बळजबरी कुठं लग्न लावून दिलं आणि तिने जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मग काय करशाल तुम्ही एवढं सोपं आहे का ते का आमच्या मेंदूत पाणी झाले अहो असे लय गेले तुम्हाला सांग ती माझा मी बघन काय करायची काय नाही तिला येरीत ढाकलायची का लग्न करायचंय किंवा काय करायचंय त्याला जागेवर राहायला सांगा फक्त एवढंच सांगणं मग बाकी काय तसला कायदा नाही राहिला लेकरांचा कायदा चलत आई बापाचा चलत नाही आई बापाला माते उकरावं लागते तुम्ही सरपंच आहे तर मोठे तर मानता मग लहान बापाचं व्हा ना मग आता तयारी ठेवायची का मग आता तुम्ही कुशारच मानता माझ्या पुरीचं मी बघन द्यायला ढकलून द्यायचे काय मग संबंध काय त्याच्या तुम्हाला माझ्या पुरीचं मी बघन तुमच्या पोरात तुम्ही बघायचं हा तर ते ठीक आहे पण तुम्हाला एक हातात दोन हात आता पोरगी द्या वाटायला लागली मला करून द्यावा लागेल आमचं काम आहे पण तुम्ही तुमचं पोरग सांभाळा एवढं सांगायला आलो आणि मग विचार करा तुम्ही सुद्धा बारीक विचारायचं विचार करायचा का नाही करायचं मग आपला मी ठरवीन आणि दुसऱ्याने कोणी बोट घालणं ही मला आवडणार नाही आणि जास्त बोबाटा करायचा प्रयत्न करू नका 10 दिवसात मी पोरीला लग्न लावणार आहे तुम्हाला सांगतो
म्हणजे दुसऱ्यांनी म्हणजे सगळ्यांनी आणि 10 दिवसात मी पोरीचं लग्न लावणार आहे. दुसरी गोष्ट, तोपर्यंत त्या पोराला पुण्याला हलवा, दिल्लीला पाठवा, नाही तर मुंबईला पाठवा. आणि जर परत वॉर्निंग देऊन सांगतो, जर परत माझ्या दारात जर घोंगलं ना तर त्याला आयुष्यात त्याला बसता सगळं नाही, जर उठता सगळं येत नाही, सांगून ठेवतो. एवढं नाही, एवढं सांगून जातोय. स्वतःची जरी मुलगी बघन, तिचा विचार केला का पक्का? ती म्हटलं मी बघन, पण 10 दिवसात ते परत त्याला कुठं पाठव, तिथं पाठवून द्यायचं नाही, मग बघा काय होईल. ती सरपंच तरी झाल्यात, मी काय भले भले गेले वातन झेंझरटा तुझी काय वाट. अगं एक हातान टाळी वाजत नसती, माझ्याच पोरासाठी मला दम द्यायला आल्यात. अहो पण मी काय म्हणते इंदाई, जाऊ द्या ना त्या पोराला कुठेतरी 8-10 दिवसासाठी पुण्याला पाठवून द्या तुमच्या मोठ्या लेकीकडे. कशाला रिकामा डोक्याला ताण करता, त्याची इज्जत आहे ना, आपली पण इज्जतच आहे, है की नाही? मग खरं आहे, पण आता कोणत्याच काय सांगते त्यांच्या मनातलं. तुम्ही शांतता घ्या जरा. नाही नाही, माझं तू म्हणणं आहे त्या दोघांचं जमत असं तर जमून द्या. देवा मला बी पटलं. देवा नाही, मी आहे त्यांना मदत करायला. आपण सकाळ संध्याकाळ आपली 90 उतरत नाही आणि मी त्यांना मदत करायला वाजारी असं चार चौघांच्या समोर येतात. खरे गे त्यांचं. म्हातारीला पटलं पण बायकोला पटाना. आयलाय म्हातारी एक तराची, हा सरपंच एक तराचा, आणि गावातले लोक एक तराचे, सगळ्या माझ्याच घरी भांडायला येतात. गाव जेव नाही कॉलेजला 10 दिवसाच्या आत म्हणे तू वाटोळ केल्याशिवाय मी राहणार नाही. चल व घरी, कॉलेज बंद आणि सगळंच बंद, अजिबात कुठं जायचं नाही. दारातून पाय जरी बाहेर काढणार टाक, गुडघ्यापासूनच काढून टाकीन. चल बस गपचिप गाडीवर. नाटकं करती चालली बोंबलत कॉलेजला काय आला. गाव जेव नाही कॉलेजला, तू 10 वेळा सांगितलं कॉलेजला जाते काय तू? तुला आता घरी गेल्यावर सांगतो कस काय कस काय नाही. तो कॉलेज बंद आहे, सगळंच बंद आजपासून. कपाट घेऊन आता गप घरात राहायचं काय? हा एक मिनिट ऐक, आजपासून घराच्या बाहेर निघायचं नाही. ना ना पण ऐक तू गप बस. 10 दिवसाच्या आत म्हणून तो लग्न लावित असतो. आणि एक गोष्ट ऐक, मी ज्या पोरासंग म्हणन ना त्या पोरासंग गपचिप लग्न करायचं, समजलं? आणि चल वय घरात. कॉलेज फिलेज सगळं हातपाय नाचू नको नागिनीवाणी, नीट घरात निघ. हॅलो. हा बोल की. कुठे आहे तू? घरी. तुला माहिती का आज काय झाले? काय र? अरे मी कॉलेजला येत होते, आमच्या नानाने मला तिथून माघारी आणले आणि धमकी देऊन गेलेत मला. ते रस्त्यातूनच आणले, जाऊ देत ते. धमकी दिली मला काय माहिती का? काय म्हणले? एवढ्या 10 दिवसात तुझं लग्न करून टाकणार आहे आणि मी ज्या पोरासोबत म्हणे त्याच्यासोबतच लग्न करायचं. तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मी राहणार पण नाही. तुला आहे ना आजच्या आज काहीतरी करावं लागेल. बर बर येतो मी, थांब घरी. घरी येते ना? घरी कुठे येतो, घरी ना. आताच मला घरी सोडून गेल्यात. बर बघा तू काहीतरी करणार तर बघ, मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन. नाही नाही तसं नको, काय करू येतो मी, काहीतरी करतो, थांब. कर लवकर कर नाना, घरी यायच्या आधी मला फोन कर परत. ठेवू का? हा. पाणी लयच वाढलंय पण मला असं वाटतं आजच्याला मला पाणी दे बाबा. आईलय दरबारी तुझा असते बर का? अरे माझा कांदा चाललाय जरा वाळून चाललाय. तुला काय तुझ्या मक्काला कधी पाणी दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. अरे तू आपल्या गावातला ऋषी आहे का रे? हा दिसतोय तर ऋषगतच मला तेच वाटतोय. आणि ती बघ ती सरपंचाची पोरगी काय ती काजल का काजी? आईलय अजून सुधारली नाही बरं? सुधारली नाही एडे, पळून चालले काही बहुतेक माय ती बॅगून बिग बघ ना एडे किती भरलेली चालली चालली पळून चालली 100%. एक काम करतो मी सरपंचाला फोन आणतो लगेच त्वरित. अरे कशाला येडाय का करावं लागेन येडे, आपल्या गावाचा सरपंच आहे तो. तुला ले पडत आपल्याला काय करायचंय येडे. हॅलो सरपंच. हा अभि बोलतोय, मी एरीवरती आहे आता ना त्या ऋषाला आणि तुमच्या पोरीला जाताना बघितलंय मी काजलला ते इकडं कुटीवरती. हा या लवकर जरा पटकन, मी रस्त्याला थांबलेलो आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा आलोच. हॅलो अगं मी बोलतोय.
मी म्हणजे तुझा नवरा बोलतोय, नाव शेव नाही का तुझ्या? अगो मी ना आता ते काजल आणि ऋषाला बघितलंय, हे बहुते पळून चालल्यात बरं का, दप्तर ब्याग आणि फिगा सगळं घेऊन चालल्यात. तू एक काम कर, इंदाईला घेऊन ये आणि ती डोंगराच्या बाजूने चालल्यात पळत, त्या बाजूला या तुम्ही पटकन. हा 100% पळून चालल्यात. आणि ये ना हे आबेने आहे ना सरपंचाला बी फोन करून सांगितलंय, तुम्ही लवकर या बरं का तिकडं. हा 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 चल ये लवकर. हा हा चल कायला का तुझा बायवानी खेळी. कार तुला मगाशीच काय सांगितलंय मी, आमच्या आबा एवढे चिडलेले आहेत ना, काय तुला त्याला म्हणजे असं तू बघितलं असत ना मग कळलं असत तुला. जाऊ दे आपण काय करू, रातची रात इथं राहू, आता दिवसा म्हणलं कुणी पण बघ ना आपल्याला, थोडे दिवस मावळा ना मग जाऊ आपण निघून लांब कुठतरी. पण हे तर ना कोण बघायचं? नाही कोण नाही बघायचं, तर कोण नाही येत मग काय काळजी करू मी, आहे ना. पण मला आहे ना खरंच लय भीती वाटते बाबा. कशाला भीती तू आता? अरे ते सगळं खरं आहे, पण तू ना आज नानाचा अवतार बघायला पाहिजे होता माहिती का, ते मस्त मला म्हणलेत की 10 दिवसांनी तुझं लग्न, 10 दिवसात लग्न लावतो, पण ते असं वाटत होतं की उद्याच माझं लग्न लावून देते माहिती का. नाही लावी तर आपण काय करू, आजच्या दिवशीतच राहू, आता अंधार पडेल थोड्या वेळाने मग जाऊ आपण निघून. पण हे तर नको बघायचं. नाही कोण बघायचं, नको काय काळजी करू, तुझी शपथ नाही कोण बघायचं, नको काय काळजी करतो. कुठे आहेत रे? थांब 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 जागेवर थांब, इकडे 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 पुढे का रे, एकदा सायंकाळ कळत नाही, इकडे या इकडे इकडे साईडले, एकदा सायंकाळ कळत नाही तुम्हाला का रे? हा भामट्यांनो कुठं निघाली ती पळून, पळून कुठं निघाली होती तू? मी नाही चालले, मी गावात गेलो आणि लगेच तोंड वासून लगेच निघाली का एका मिनिटात का रे? प्रेम आहे माझं त्याच्यावर. अरे तुझ्या प्रेमाला लाव लाव काडी भाड्या, प्रेम करतो तू मा नाही काय प्रेम, माझी मुलगी नाही का ती, मा प्रेम नाही का तिच्यावर का, तू नवीन आला प्रेम करायला? अरे मी गावात सरपंच आहे, एवढी तरी थोडीफार डोक्यात आहे ना तू काही का, फारच पाणी गेलं तुझ्या डोक्यात. आणि तुला सांगितलं होतं ना एकदा येऊन का, परत 10 दिवस घुंगू नको म्हणून. हा का रे, जात झाली तुम्हाला घरादार असेल पिटून देईन तुला, आजूक बी सांगतोय. हा म्हणे प्रेम प्रेम करत भाड खाऊ, तुला सांगितलं मी गावात गेलेलं नाही घाली पायाच्या पाया पडतो माझ्या भाड्या. हा चालला बोंबल तोंड घेऊन पाया पडायला, कोणी सांगितलं तुला प्रेम करायचं? हा तुला प्रेम करायचं कोणी सांगितलं होतं? कोण होत पूर इकडे होते, तू बोलायच नाही बरं का, मी तुला सांगितलं म्हणशीन मारू नका म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे मारू नका. मला मी पहिलेच सांगितलं होतं का तुम्ही या पोराला पुरीला किती पण लांब केलं तर दोघं एकत्र येतील म्हणून. कस काय एकत्र येतील, मग आता काय झालं? याला सांगितलं 10 वेळा याला घरची फुशे. अहो पण तुम्ही सरपंच आहे तर सरपंच म्हणजे काय, सरपंच म्हणजे काय, तुम्ही काय कशात बी वाटायला निघाले काय? पण तुम्ही मोठं मनुष्य जरा समजून घ्या ना. अरे मग याला सांगायचं समजून, हे कसं बघत थोबड घेऊन त्याला काय सांगतो. पण आता हे इकडे उचलला असल्यावर काय करणार? तुला सांगितलं होतं मी तुझ्या घरी येऊन काव भाऊने सांगितलं होतं येऊन तुम्हाला. आपण पोरांची मर्जी सांभाळा की तुम्ही बिजारा काय इरला पेटलाय, बोल ना काहीतरी आता. ना ना मी नाही येणार घरी, येणार नाही हात लावायचा पुरीला, येणार नाही घरी. आता तुमची राहिली नाही, आता बस करा, तुमची नाही राहिली ना, संपला विषय संपली, तुम्ही शांत बसा बोल ग. तुम्ही मला मारून टाकलं ना तरी पण मी येणार नाही तुमच्या सोबत, येणार नाही तू, नाही येणार. मला त्याच्या सोबत लग्न करायचंय, बघतो मी कसं लग्न करते ती. कसं करते म्हणजे मी करणार आहे. कर ना तू लग्न, करणं म्हणजे तू करून दाखव लगे. ना ना तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. जबरदस्ती काय म्हणली थोडा पुरीचा? अरे बाप हे थोडाफार तरी लास्ट ठेव थोडी तरी. हा बाप आहे म्हणूनच सांगते मी, मी आता 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत मला, आणि मुलीला 18 वर्ष झाल्यानंतर स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आणि तुम्ही जर माझ्यावरती जबरदस्ती केली ना तर मला नाविलाज आणि तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करावी लागेल. माझ्यावर? हा माझ्यावर पोलीस कंप्लेंट करणार तू, बघितलं का? ना ना त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही अगोदर समजून घ्या ना. माझ्यावर हे दिवस आणले तू ना ना, मी माझ्या ना आवडीच्या मुलासोबत मी कसं काय आयुष्य घालवू शकते? तुझं म्हणणं चुकतं संलग्न करायचं? हा नक्की
मग पळून जायची काय गरज होती? आता एक मिनिट मावा ऐका, पळून जाऊ नका माई, काय इज्जत गावात घालू नका, मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. अजून काय झाला तेवढा भाऊ पटा? मग हीच आमची बी पुरा झाला, पण समाधान होईन आमची बी. हा तुम्ही दोघं पण आता न सांगता घराच्या बाहेर पडायचं नाही, सांगितलं लग्न लावून देणार आहे. आणि अरे आई बापाची इज्जत तिथे तर बघा काहीतरी. आता काय इज्जत राहिलेच नाही, मर्यादाच नाही राहिली भाई. जाऊ दे आता, चला पुरानो. अरे हसा थोडस, आणि तुम्ही पण शांतता घ्या ना, चला घरी बघू आता. चल.